विशेष जन्म म्हणजेच पाताळातल्या गणपतीचा जन्मदिवस आहे. आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं जे काही आपल्या गणपत्य संप्रदायात पाच गणेश जन्म सांगितलेले आहेत त्यापैकी एक ज्येष्ठ महिन्यात असणारा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला असणारा शेषात म्हणजे गणेशाचा जन्म हा आपण या यंदाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. त्याच्यामागची आमच्या ट्रस्टची भावना अशी आहे की गणपत्य संप्रदायाची ही सगळी प्रथा सगळ्या महाराष्ट्राला तमाम सगळ्या गणेश भक्तांना जगभरातल्या तमाम गणेश भक्तांना कळावी याच्यामागची आमची तशी भावना आहे. तसेच मंदिरावर आपण पाहिलं असेल की शेषाची सजावट केलेली आहे फुलांची. लोकांना एक काय म्हणतात त्याला असं एक उत्स्फूर्त भावना निर्माण व्हावी आज नेमकं काय आहे त्या भावनेतनं लोकांनी विचारावं त्यामागं अशी ती सजावट करण्यामागची ट्रस्टची भावना आहे. तसंच फळांची सजावट इथं करण्यात आलेली आहे गणपतीच्या समोर. ही सगळी फळं उद्याच्या दिवशी आपलं जे पुण्याचं ससून रुग्णालय आहे त्या ससून रुग्णालयात वाटण्यात येणार आहे. शेषात म्हणजे गणेशाची कथा म्हणजे अशी की हा पाताळातल्या गणपतीचा जन्म आहे. पाताळात गणपती बाप्पांनी जो अवतार घेतला शेषातमध्ये शेष म्हणजे नाग, नागाच्या ध्यानात तर गणपती बाप्पा प्रकट झाले म्हणून त्यांचं नाव शेषातमध्ये असं झालं. सगळी कथा आपल्याला गणेश पुराण आणि मुद्गल पुराणात आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा सगळा संदर्भ घेऊन ही सजावट आणि ही सगळी आजचा दिवस आणि आजचा गणेश जन्माचा सोहळा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे. जय हिंद.